ताई नाही आहे कुठेच. अक्क हॉस्पिटल शोधून काढलं. आपली आपण अक्कल येऊन तोंड काळं केलं असेल कुठेतरी. बरं झालं, चला होतोय ते चांगल्यासाठीच. काकू, माझ्यापेक्षा दुप्पट वय असून सुद्धा तुम्हाला एवढं साधं कळत नाहीये. मी तुझ्याशी बोलावं एवढी लायकी नाही आहे तुझी. प्रिया, तिला इथून जायला सांग, मला त्रास होतोय. गौरांग, कशी आता दादांची तब्येत? अजून आयसीयू मध्येच आहे. पायांचं काही खरं नाही. बरं, मला सांग, ऍक्सिडेंट केस आहे म्हटल्यावर पोलीस आले असतील ना? तोच तो जानबोर. तोच आला होता. बरं, त्यांनी तुझी काही चौकशी नाही ना केली? म्हणजे तुला काही प्रश्न वगैरे नाही ना विचारले? माझी का चौकशी करणार? नशीब माझं. अगं, हा ऍक्सिडेंट आहे, मला काय माहिती असणार काय ते. मला वाटलं नाहीतर तू काहीतरी चुकून बोलून गेलास तर. एक मिनिट नेत्रा, एवढं सगळं का विचारतेस? अरे काळजी पोटी, मला तुझी किती काळजी वाटते माहिती आहे ना. नेत्रा, ह्या सगळ्यात तू इन्वॉल्व नाही आहेस ना? नाही म्हणजे हा ऍक्सिडेंट नसून दुसरं काही नाही आहे ना. हे बघ नेत्रा, तसं असेल ना तर दादाच्या जीवाचा प्रश्न आहे. आणि आणि मी ही गोष्ट अजिबात खपवून घेणार नाही. मी नाही रे बाळा, मी माझा काय संबंध. म्हणजे घरातल्या छोट्या मोठ्या गोष्टी ठीक आहेत, ह्या एवढ्या मोठ्या गोष्टीशी माझा काय संबंध. तसं काहीच नाही आहे रे सोना. नाही मग तू अशी का बोलतेस? कारण काळजी वाटते मला गौरव. मला नाही दादांची काळजी वाटणार. त्या घरातल्या ना कुणी मला समजूनच घेत नाही. मलाही वाईट वाटू शकत असं वाटतच नाही कुणाला या घरात. नाही हे बघ, तसं काही नाही. तू शांत हो, मी घरी आल्यावर आपण बोलू. ओके, बाय.